तुझी पहिल्याचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. आज खरंच खूप सुंदर दिसतेस नवरीच्या लुकमध्ये. आज कदाचित तुला वेळ पण लागला तयार व्हायला, कारण नवरा मुलगा रेडी होऊन आला होता. का वेळ लागला होता आणि कारण नवरा मुलाला फक्त लुंगी नेसायची होती, मला खूप तयार व्हायचं होतं. नाही नाही, तयारी खूपच जय्यत होती आणि जी तयारी होती ती आत्ता तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे येस, खूप मनापासून आणि खूप वेळ घेऊन आम्ही हा लुक केला आहे आणि रेडी झालो आहे, तयार झालो आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे आणि आपल्या लुकसाठी या चॅनल इतकं त्यांच्या त्या पात्रासाठी एवढं लक्ष घालत आहे गोष्टींमध्ये आणि एक पर्टिक्युलर लुक असाच्या असा झाला पाहिजे यासाठी ते इतके आग्रही आहेत. यामुळे खूप आनंद होतो की आपली जबाबदारी घेतली आहे कोणीतरी असं वाटतं. नक्कीच. आता कोळी फॅमिलीमध्ये तुझं लग्न होते, तुला सोशल मीडियावरती असे रिप्लाय येतात का की आता तू कोळी लुकमध्ये कधी दिसणार आहे किंवा वेगळं लुक तुझं पाहायला मिळणार आहे का? हो, असे मेसेजेस येतात कारण लोकांनी कधी पाहिलेलं नाही आहे मुक्ताला तिच्या अशा सोज्वळ रूपातून बाहेर येऊन. त्यामुळे मी स्वतः पण एक्सायटेड आहे. जर मला छान एखादं ऑथेंटिक कोळी लुक करायला मिळाला तर मला मज्जा येईल. आज सगळेच सुंदर नटलेत, सुंदर दिसतेत. तुला यांच्यातलं कोणाचा लुक सगळ्यात, कारण नवरीचा लुक तर सगळ्यांनाच आवडणार आहे, तुला स्पेशली कोणाचा लुक आवडला? मला स्पेशली, अरे बापरे, हा खूप कठीण प्रश्न आहे कारण आमच्याकडे सगळ्यात सुंदऱ्या घेतलेल्या आहेत आणि 101 आहे. त्यामुळे आता तू हा प्रश्न विचारला आणि माझं असं शुभांगीताईकडे लक्ष गेलं, ती सुंदर दिसते. मग मागे माझी बहीण बसली आहे मी का, ती सुंदर दिसते आहे. इथे सागरची फॅमिली आहे, ते सुंदर दिसत आहेत. आणि आमची सईबाई तर विचारायलाच नको, ती तर मस्त सगळ्यात पुढे असते, तिला खूप आवडतं नटाय थटायला, त्यामुळे ती छान दिसते. नाही, छान वाटतोय. जसा मराठमोळ्या लुकवर भर दिला गेला आहे आणि अभ्यास केला गेला आहे त्याचा, तसंच मला असं वाटतं की सागरचा सुद्धा आज तो सुद्धा एक कल्चर रिप्रेझेंट करायला उभा राहिला आहे. त्यामुळे त्याचाही फार विचारपूर्वक लुक डिझाईन केला गेलेला आहे, कारण मुळातच चॅनल सगळी कल्चर्स खूप प्रेमाने आणि जबाबदारीने हाताळतं. त्यामुळे जर सागरचा सुद्धा लुक उद्या छान ट्रेंडिंग झाला आणि त्यांच्या समाजामध्ये आपल्याला असाच रंग, हे जॅकेट, असं सगळं दिसलं लग्नांमध्ये तर मजा येईल. सिक्वल सुरू आहे, यात काही ट्विस्ट वगैरे काही असणार आहे का, काय सांगशील? हो, सिरियल म्हटल्यानंतर सुखासुखी झालं तर ते लग्न कसं, त्यामुळे ट्विस्ट अँड टर्न्स तर येणारच. आणि मला वाटतं तीच गोडी असते टेलिव्हिजनची, कारण तुम्हालासुद्धा सगळंच गोड दाखवलं तर तुम्ही कंटाळून जाता. त्यामुळे थोडेसे अप्स अँड डाऊन्स बघायला मिळणारच, पण शेवटी ज्या आपण काय म्हणतात, ज्या मुद्द्याने सिरियल करतो त्यात शेवटी सगळं छान अलबेल असणार आहे. कुठलाही मुद्दा असला तरी पण त्या मुद्द्यावरची सोल्युशन्स निघणार आहेत आणि त्या प्रॉब्लेम्समधून शेवटी सगळं छानच होणार आहे. सईसाठी जरी लग्न असेल तरी लग्नाच्या प्रथा असतात की उखाणा वगैरे असतोच, यावेळी सागरसाठी काही उखाणा वगैरे रेडी केलं आहे का किंवा सागरने मदत केली का उखाण्यासाठी? मला विचारायला लागेल मला माझ्या लेखिकेने तो रेडी केला आहे का, कारण त्यांचे शब्द आम्ही बोलत असतो. सो आय एम शुअर गृहप्रवेशाच्या दिवशी काहीतरी छान एखादा उखाणा स्क्रिप्टमध्ये लिहून येईलच. सागर आणि मुक्ताच्या लग्नाला नक्की या, त्यांचे सगळे विधी ऑलरेडी सुरू झालेले आहेत. 12 तारखेला एंगेजमेंट तुम्ही पाहिली आहेत आणि या पुढचे पण सगळे वेगवेगळे लुक्स आणि सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत. आम्ही कलाकार खूप मनापासून काम करतो आहे या सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे मुक्ता आणि सागरच्या लग्नाला यायचं हा, रोज रात्री 8 वाजता. हे लग्न असं असणार आहे की ते आज आलात आणि मुहूर्त झाला असं नाही संपणार आहे, ते चालू राहणार आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे रोज रात्री 8 वाजता सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहावर प्रेमाची गोष्ट पाहत राहा.